बांधवानो लक्षपूर्वक पहा आणि ऐका, कोरोनाचा प्रादुर्भाव जगापासून आज गल्लीपर्यंत पोहोचला आहे। मात्र असं असताना सुद्धा वैधानिक इशारा जिथे प्रशासनानं दिलेला आहे की इथे कचरा टाकू नका, स्वच्छता राखा, अशाच ठिकाणी दुर्दैवाने आपण कचरा तर टाकतो पण आपल्या समोर आता जे काही दिसतंय चित्र तेव्हा भयंकर आहे। वापरलेले मास्क हे अशा पद्धतीने या ठिकाणी रस्त्याच्या अगदी कडेला हे बेदरकारपणे फेकून दिलेत, हे अतिशय घातक आहे। आत्तापर्यंत किमान 3 ते 4 वेळा ही गोष्ट लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। पण बांधवांनो, हे जे मास्क आहे त्याला हातही न लावता आता आपण त्याचं विघटन करणार आहोत, त्याला आपण आग लावून त्याचं जाळून टाकणार आहोत। दुर्दैवाने ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी, सजग राहावं की अशा पद्धतीचे कुठेही मास्क फिरताना दिसले तर त्याला ओलांडूनसुद्धा जाऊ नका। त्याचप्रमाणे रस्त्यात कुठे थुंकी कोणी थुंकली असेल तर जपून जाळा, ही थुंकी आपल्याला कोरोनाच्या खूप जवळ नेऊ शकते। सर्व बांधवांनी अतिशय सजग राहणं ही आज काळाची गरज होऊन बसलेली आहे आणि यासाठीच आपण हे इथे याला आग लावून त्याची नष्टता ही करणार आहोत। आणि त्यासाठी सर्वांनी एक दक्षता घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला या कोरोनापासून बचाव करायचा आहे। आपण इथे ही आग लावून त्याची पूर्णतः नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहोत, नष्ट करून टाकणार आहोत। अगदी रस्त्याच्या कडेला आपल्याला गाड्यांचे आवाज येत असतील आणि त्यामुळे आपल्याला हे नष्ट करणं ही काळाची गरज झालेली आहे। रस्त्यामध्ये पडलेले मास्क हे अशा पद्धतीने जाळून टाकून ते नष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे। बांधवांनो, जिथे वैधानिक इशारा असं लिहिलेला आहे प्रशासनानं आणि याच ठिकाणी खाली आम्ही बेदरकारपणे असा कचरा हा टाकतो आहोत, दुर्दैवाने अतिशय गंभीर बाब आहे, असे मास्क हे दिसल्याक्षणी हात न लावता नष्ट करणं ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, रस्त्यावर कुठेही अशा पद्धतीचे थुंकल्याचे जर आपल्याला डाग दिसत असतील तर ते वलांडून जाऊ नका। ह्या थुंकीपासून आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे सावधानता बाळगा। जगापासून आज गल्लीपर्यंत हा कोरोना पोहोचला आहे, आपल्याला सुरक्षित अंतर ठेवून अत्यंत स्वच्छता राखून या कोरोनापासून वाचवायचं आहे। जगाला, आपल्या बांधवांना आणि स्वतःला रक्षण स्वतःचं करायचं आहे।